सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजाचे. रानात्री शिवारातील खुनाचा आरोपी गजाड 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी. फिर्यादी समाधान त्र्यंबकरात वय वर्ष 50 राहणार रानात्री तालुका चिखली यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 18/10/2020 रोजी फिर्याद दिली होती. त्यांची मुलगी इनामे सुजाता समाधान खरात वय वर्ष 21 दिनांक 2/10/2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान भीमराव भास्कर किल्लारे यांच्याजवळ सिम कार्ड घेऊन परत येते म्हणून असे तिने तिच्या बहिणीला म्हणजे उज्ज्वलाला सांगून गेली. ती घरी परत आली नाही. त्याबाबत दिनांक 5/10/2020 रोजी पोलीस स्टेशनला मिसिंग दिनांक 6/2020 प्रमाणे गुन्हा दाखल होता. दिनांक 18/10/2020 रोजी रानात्री शिवारात कपाशीच्या शेतात एक स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आले. सदर प्रेताचे अंगावरील कपडे फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाने पाहून सुजाता समाधान खरात इचे प्रेत असल्याबाबत ओळखून सांगितले. पोलीस स्टेशन साखरखेडा येथे दिनांक 5/10/2020 रोजी फिर्यादी समाधान त्र्यंबक खरात यांनी त्यांची मुलगी मिसिंग असल्याबाबतची कंप्लेंट दिली होती. त्यानंतर सदर मुलीचे सुजाता समाधान खरात व 21 हिचं प्रेत दिनांक 18/10/2020 रोजी रानंत्रीच्या शेत शिवारात मिळून आले. त्यावरून समाधान त्र्यंबक खरात मृतकाचे वडील यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन साखरखेवडा येथे भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये भीमराव भास्कर खिल्लारे याच्या विरोधात त्यांना घातपात करून तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त करून त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती. घटना ज्या दिवशी घडली त्या दिवसापासून भीमराव भास्कर खिल्लारे हा आरोपी फरार होता. त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफ होता. 18 तारखेला कंप्लेंट लॉन्च झाल्यानंतरसुद्धा त्याचा आम्ही शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता. आम्ही काढलेले कॉल डिटेल्स त्याच्यावर ठेवलेले वॉचर्स आमचे गुप्त बातमीदार याच्या आधारावर त्याला काल दिनांक 26/10/2020 रोजी जेजुरी जिल्हा पुणे या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले असून त्यानं त्याच्या गुन्ह्याची देखील कबुली दिलेली आहे. त्याला आज माननीय कोर्टापुढे हजर केले तर माननीय कोर्टाने त्याची दिनांक 31/10/2020 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. पुण्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत. फिर्यादी समाधान खरात यांची मुलगी सुजाता समाधान खरात हिचा संशयित आरोपी भीमराव भास्कर खिल्लारे याने घातपात करून खून केलाय असा तोंडी रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन अपघात क्रमांक 274/2020 कलम 302 भादवी प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मृतक सुजाता समाधान खरात हिचा घातपात करून संशयित आरोपी भीमराव भास्कर खिल्लारे राहणार रताळी तालुका सिंदखेड राजा हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता. सदर आरोपीचा शोध घेणे कामी माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील पोलीस स्टेशन साखरखेडा यांनी पोलीस स्टेशनचे 2 पथके तयार करून संशयित आरोपी शोध कामी देऊळगाव राजा जालना औरंगाबाद बीड पुणे कडे रवाना केले. आरोपीच्या तपास दरम्यान सायबर बुलडाणा यांच्याकडून मोबाईल लोकेशन जेजुरी तालुका पुणे येथे मिळाल्याने पोलीस स्टेशन जेजुरी येथील पोलीस टॉपच्या मदतीने पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण गीते पोलीस कॉन्स्टेबल विलास बनकर पोलीस कॉन्स्टेबल राजेश मापारी यांनी जेजुरी येथून आरोपी भीमराव भास्कर खिल्लारे या 26/10/2020 रोजी ताब्यात घेतले. सदर संशयित आरोपी अटक करण्यात आली. आज आरोपीस न्यायालयात हजर केले असता 31/10/2020 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील हे करीत आहेत. प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र 24 न्यूज बुलढाणा.